कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर. आरोग्याची काळजी आता आमच्यावर सोपवा आणि निश्चिंत व्हा. सर्व नामांकित कंपन्यांचे मेडिक्लेम व कॅशलेस सुविधा उपलब्ध. कुटे हॉस्पिटल अँड लॅप्रोस्कोपी सेंटर, 40 फुटी डी पी रोड, ताजणेमळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर. संपर्क 0-24-25-22-66-88, 22-66-86. तातडीचा संपर्क 88-88-88-22-25. अहमदनगरमधील आगडगाव या ठिकाणी श्री काळभैरवनाथ देवस्थान येथे नवीन वर्षाच्या पहिल्या रविवारी निमित्तानं तब्बल 111 अन्नदात्यांनी अन्नदान केलंय. श्री क्षेत्र काळभैरवनाथ देवस्थान या ठिकाणी सुरू असलेल्या अन्नदान उपक्रमास मोठा प्रतिसाद मिळतोय. नवीन वर्षाच्या पहिल्या रविवारी संकल्प करून अन्नदान करणाऱ्यांची संख्या मोठी असते, त्यामुळं अन्नदानाची संधी मिळण्यासाठी भाविकांची मागणी होतीय. त्यामुळं 5 जानेवारीला 111 भाविकांनी अन्नदान केलं. देवस्थानच्या माध्यमातून गेल्या 17 वर्षांपासून प्रत्येक रविवारी या ठिकाणी अविरत अन्नछत्र चालवलं जातंय. दर रविवारी सुमारे 8 ते 10 हजार भाविक महाप्रसादाचा लाभ घेत असतात. बाजरीची भाकरी, आमटी, भात, गोड पदार्थ, मिरचीचा ठेचा, कांदा, लिंबू असं महाप्रसादाचं आयोजन केलेलं असतं. तर यावेळी उपस्थित अन्नदाते यांचा देवस्थान ट्रस्टच्या वतीनं शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तर राजमोती शाबुदाना आणि कमल मसाले यांचं देवस्थानच्या वतीनं नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचं प्रकाशन माजी आमदार शिवाजी कर्डिले, भक्तजन यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलं. तर यावेळी ढोल ताशांच्या गजरामध्ये मिरवणूकही काढण्यात आली. तर अन्नदात्यांच्या हस्ते श्री काळभैरवनाथ यांची आरती झाली. गेली अनेक वर्षापासून काळभैरवनाथ देवस्थानच्या नवीन वर्षाच्या निमित्तानं भक्तगण भाविकगण तर मोठ्या संख्येने दर्शनाला आणि भक्त काळभैरवनाथ देवस्थानाचा आशीर्वाद घेण्यासाठी येतातच. परंतु नवीन वर्ष सुरू झाल्यानंतर प्रत्येक वर्ष आपल्याला माहिती आहे की जे काही पंगत देणारे भक्तगण असतात ते 101 असतात. पण या वर्षी नवीन वर्षाच्या निमित्ताने आपण जर पाहिलं तर सातत्याने भक्तगण जे काही त्या ठिकाणी पंक्ती देणारे असतील ते वाढतच चालले. मला असं वाटतं आता या वेळेची जी काही पंगत देण्याची जी काही भक्तगण भाविकगण करतात 111 पंगत भक्तगणांनी खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी देण्याचं काम केलं. पूर्वीच्या काळी जर काळभैरवनाथ देवस्थानाचा पूर्णपणे जीवनपट जर सांगायचं जर म्हटलं तर त्यावेळेला फक्त वर्षातून एकदाच यात्रा भरत होती. आणि यात्रेला जी काय आजूबाजूच्या आसपासचे जे खेडेगावातले काय लोक भक्तगण येत होते. परंतु आज काळभैरवनाथ देवस्थानाचं जर सर्व जीवनपट सांगायचं म्हटलं तर नगर शहरापासून माझ्या माहितीप्रमाणे 10 ते 12 किलोमीटर अंतरावर फक्त ही काळभैरवनाथ देवस्थान आहे. आणि नगर शहराची जी काही भक्तगण भाविकगण मंडळी दर रविवारी आपल्याला माहिती आहे का कामं उद्योगधंदे व्यवसाय नोकरी करणारी मंडळी त्यांना पुढे जाण्याचं असं पर्यटन स्थळ म्हणून पुढे जाण्याची व्यवस्था नाही. म्हणून या काळभैरवनाथ देवस्थानची जी सुरुवात झाली ती नगर शहराच्या भक्तगण मोठ्या प्रमाणामध्ये येऊ लागल्यामुळं आज जवळजवळ दर रविवारी जर पाहिलं तर माझ्या माहितीप्रमाणे 10 ते 15 हजार भक्तांगण भाविकगण तर काळभैरवनाथाचा देवस्थानाचं दर्शन घेऊन जातात. आम्ही गेले आमचे ओर्जो पाडतो आम्ही या देवस्थानाचं पूजा करून आलेले पारंपरिक आमचे कंटिन्यू आम्ही केली करतो. आणि आमचे या देवाची श्रद्धा एवढी मोठी आहे की आम्ही आमचं स्वतःचं मंदिर तिथं आम्ही भिंगार खेळवडी स्थापन केलेले की आमचे दिरांना अटॅक आला होता. डॉक्टरांनी ते गेले असं सिद्ध केलं होतं की ते गेले. पण आम्ही दोघांनी पण मंदिरात येऊन देवापुढं बसून राहिलो आणि देवाकडं आम्ही हे केलं की त्याच्यानंतर अर्ध्या तासांनी डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की त्यांना त्यांचं रक्तवाहिन्या चालू झाल्यात आणि त्यांचा जीव वाचला. तसंच आमच्या एका मुलीच्या नवऱ्याबद्दल पण तसंच घडलं. त्या दोघांच्याही साठी आम्ही आज इथं देवाला अन्नदान या रूपाने हे केलं की दोघांचाही जीव देवाने वाचून आमच्यावर उपकार केले आणि या देवाची आम्ही अखंड सेवा करणार. या ठिकाणी गेले 17 वर्षापासून दर रविवारी आमटी, भाकरी, कांदा, लिंबू, हिरव्या मिरचीचा ठेचा, त्याचबरोबर भात असा हा महाप्रसाद दर रविवारी दिला जातो. अहमदनगर परिसरातील नव्हे तर महाराष्ट्रातून या ठिकाणी भाविकांचा ओघ दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. त्या ठिकाणी हे महाराष्ट्रापुरतं नाही तर भारतामध्ये भक्त या ठिकाणी येतात आणि आम्ही सर्व भक्तांची या ठिकाणी दर्शन व्यवस्था, भोजन व्यवस्था आणि पार्किंग व्यवस्था अतिशय सुसज्ज आहे. आणि आमचं आगडगावचं नाव काळभैरवनाथांच्या कृपाशीर्वादाने जास्तीत जास्त आणखी लौकिक
आणि या आगळगावचं नाव भारताच्या नकाशावर जास्तीत जास्त जाईल असे आमचे सर्व सेवेकरी विश्वस्त मंडळ त्याचबरोबर सेवेकरी मंडळ या ठिकाणी सज्ज आहे. दीपक कासवासह शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर.